मामा नमस्कार करतो जी। अरे रांडच्या कुणाचं घर पेटवाय आलायस? म्या बळवंत मगदूम भीमे हिरव्याचा मैत्र हाय, लई आशेनं तुमच्याकडे आलोय बघा। घराला अवकळा लागली, घराचा पार दवाखाना झालाय। ज्योतिष पंचांग देवदेव औषध पाणी समद समद करून झालं, पर काय भी गुण आला नाही बघा। जणू साडेसातीच माग लागली की ओ। म्या जर तुझी साडेसाती घाली उली तर तो काय देशील मला? मामा आता म्या काय सांगू तुम्हासनी? अरे तो काय बोलणार? सागुमान घरला बघू, तुझ्या घरला तू आधी पोचतोयस का माझा शिपाई आधी पोचतोय? जा। जावे बापू। आत्ती कुठे आहे? आई कशी आहे तुझी बाळा? आणि औषध घेतलंय का तिनं? बाबा आईला आता चांगलंच बरं वाटतंय, आणि तिला आता औषधाची गरज नाही। आणि यासनी बी काल रात्रीपासून चांगलंच घेऊन आलंय। होय बाबा, आपल्या मागची साडेसाती गेली बघा। खरंच र बापू खरंच, अरे आपल्या मागची साडेसाती खरंच गेली बघ। देवा बाळू मामा, खरंच तुम्ही म्हणाला असा तसं झालं। माझ्या आधीच तुमचा शिपाई माझ्या घरच्या लोकांनी गुण देऊन गेला बघा। पुरी जा, तुझ्या आईकडनं जरा 500 रुपये घेऊन ये। बापू हा समजा बाळू मामांचा चमत्कार आहे बघ, तुझ्या आईला बरं वाटतंय। जावय बापूसनी बी गुण आलाय, अख्खी बी ठणठणीत दिसती या। बापू आपण उद्याच जाऊया बाळू मामांना परत भेटायला। जाऊया की बाबा? मामा सटवाई कपाळाचं कुकुच पुसाय निघाली, नवऱ्याला कसला क्षयरोग झालाय। डॉक्टर म्हणतात वाचणार नाही म्हणून। पुरी त्वा याला माझ्याकडे घेऊन आलीस खरं, पर त्याचा उपयोग काय होणार? एवढं शान जाणत डॉक्टर उगा सांगतात होय, आणि मी हाय कोण? एक साधा अडाणी धनगर, त्या डागदारा परस मला जास्त कळते का? मामा तुम्ही कोण हायसा आम्हासनी ठावा हाय, पदर पसरते असं दूर नगा लोटूसा। तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी, माझ्या कपाळाचं कुकू वाचवा। बस 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 लय रडू नगस। यो भंडारा, त्याला खाया घाल आणि तिथल्या कण्या भी खावा दोघ जण। थोडं दिस इथं तळावरच राहा, बघू काय घडतंय का बघू। काय बळवंता काय म्हणतंय घर? मामा तुमची कृपा झाली आणि घराचं पार गोकुळ झालं बघा। समधी माणसं हिंडाय फिरायला लागल्या ती, आणि म्हणून ती दक्षिणा द्यायला घेऊन आल्या सर सकाळीच्या। ठेव तुझ्या जवळ। अरे का देव भावाचा भोकेला असतो, पैशाचा नव्हं। पर मामा मी काय म्हणतो? ठेव म्हणतो नव्हा। वैजी ठेवतो, आता तुम्ही म्हणताय तर ठेवतो, नाही तर घरात नडबी होतीस म्हणा। काय रे तुझी जमीन किती हाय? ज्यादा नाही मामा, हाय आपले 9-10 एकर। बघाय पाहिजे एकदा तस कशा। तू हो मोर, मी सावता येतो नरतावड्याला, तुझी समधी जमीन दाखव मला। वैजी बापू चल लेकरा चल, येतो जी मामा चल बाळ। मामा हे समद कोरड आहे का नाही ते माझं रान आहे बघा, आणि इकडं शेजारच्याच शेत बघा कसं फुललंय। ते जवळच असून सुद्धा माझ्या जमिनीत काय बी उगवत नाही बघा,
किती बी पेरलं तरी उगवतच नाही. अग धरणी माय आहेस नव्ह तू, मग लेकराचं काय चुकलं तर ते वाट्यात घ्यायचं का त्याला अडचणीत आणायचं. हे बघ आता रुसू नगस, ह्यांच्या घराचं गोकुळ कर, धनधान्य चारा पाणी ह्याची बरकत दे, नाहीतर बाळू धनगर अशी गाठ आहे. बळवंता बापे लेकरा, आता बरकत येते बघ, धनधान्याच्या राशी लागत्यात का नाही बघ, तुमसनी काय बी कमी पडायचं नाही. आता कल्याण होणार आहे, समद कल्याण होणार आहे. एवढा मोठा माणूस आहे पर बघ कसा वागतो, या एकटच बडबडता या काय, कपड्याचे सूज न जेवणाचे सूज. भिद्र तळ आहे बाळू मामांचा, पाटलासने तिकडे घेऊन जाऊ, बघूया काय सांगते ते. खरं हाय, बाळू मामा म्हणजे देव हाय देव. अरे गड्यानो, तो काय देव आहे होय का, त्याच्या अंगात देव येतो या. अरे त्याच्या बकऱ्यासनी चारा पाणी मिळत नाही म्हणून दिस रात्री तो येतो, आता आपण त्याच्याकडे जायचो वय. पाटील तुम्ही काय बी म्हणा, पण आम्ही तुम्हासनी उद्या बाळू मामांकडे घेऊन जाणार म्हणजे जाणार. जशी तुमची इच्छा. मामा. देशपांडे आलास, काय म्हणत होतास. मामा माफ करा, पण यावेळेची सेवा चुकणार असं वाटत. हटल्या का. अरे काय देशपांडे, आता मोठा झालास की तू आणि एवढ्याशा तापाला भीतोस होय. हम अप्पा साहेब देशपांडे, आता तुम्हाला काय बी होत नाही, तू मरत नाहीस रा अंड्याच्या, सकाळपासून असंच पडून राहा, अजिबात हलायचं नाही. हा